नागपूर येथील उच्च शिक्षित सामाजिक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोडे, वय 32, राहता पिंपळदरा, तालुका नरखेड. या होतकरू युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला आरोपी मिथिलेश उमरकर यास वाचविण्यासाठी हत्येच्या प्रकरणाला राजकीय दबावापोटी आत्महत्येचे प्रकरण म्हणून मिटविण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे अशी तक्रार होत आहे. सदर प्रकरणाचा तपशील असा, 27 मे रोजी थडीपवनी येथे अरविंद बनसोडे आणि त्याचे 2 सहकारी बँकेत पैसे काढायला गेले होते. HP गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बनसोडे यांचा सहकारी एजन्सीच्या बोर्डाचा फोटो काढत होता. फोटो काढतो म्हणून एजन्सीतील गुंडांनी त्यांचा मोबाईल हिसकावला. मोबाईल घेण्यासाठी अरविंद आत गेला तर तिथे एजन्सीचा मालक मिथिलेश उमरकर बसलेला होता. त्याने अरविंदला जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देत गुंडांसोबत मिळून मारहाण केली. अरविंद मोबाईल मागत राहिला आणि उमरकर आणि त्याचे गुंड त्याला मारत होते. अरविंद बाहेर आला आणि सहकाऱ्यांना येथून जा म्हणाला. त्याचे सहकारी थोडे बाजूला गेले. अरविंद पुन्हा गेला, मोबाईल द्या म्हणाला. त्यांनी यावेळी दोन्हीही मोबाईल घेतले आणि परत अरविंदला मारहाण केली. अरविंद परतला नाही म्हणून थोड्या वेळाने सहकारी तेथे गेले. अरविंद जवळच्या गॅस एजन्सीच्या पायरीवर कीटकनाशक औषध बाजूला पडलेल्या अवस्थेत सापडला. अरविंद बनसोडे हा विष पिऊन आपले जीवन संपवेल यावर अरविंदचे सहकारी मित्र व भाऊ यांचा विश्वास नाही. पूर्ण प्रकरण संशयास्पद असताना आणि अरविंदची हत्या करण्यात आली असल्याची दाट शक्यता दिसत असताना पोलिसांनी आत्महत्या म्हणून नोंद केली आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अरविंदची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती व संपूर्ण परिवाराचा तो सांभाळकर्ता होता. अरविंद MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेचे काम करत असायचा. एक दलित कार्यकर्ता व्यवस्थेला प्रश्न का विचारतो या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप अरविंद निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात किरकोळ 306 34 कलमांतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.